Mangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to rupees 15,000. Terms and conditions apply. सध्या आम्ही नैबाग पोरसकडे या परिसरात आहोत. पेंडे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन नद्यांमध्ये रात्रीस खेळ चाले या पद्धतीने बेकायदेशीर रेती उपसा चालू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या नद्यांमधून रेती काढण्यासाठी निर्बंध घातलेले आहे आणि निर्बंध असतानाही अधूनमधूनच नव्हे तर सायंकाळी 7 ते पहाटे 6 पर्यंत मोठ्या प्रमाणात या दोन्ही नद्यांमधून रेती व्यवसाय नव्या जोमाने सुरू आहे. रेती व्यवसाय करण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास करून मोठ्या प्रमाणात रेती अमर्याद काढली जाते आणि परिणामी नद्यांचे पात्र रुंदावत जात परिसरातील बागायती शेतीनाही धोका संभवत असतो. निसर्गाचा ऱ्हास करत पर्यावरणाचा ऱ्हास करत मोठ्या प्रमाणात रेती उपसा काढण्यासाठी किमान शापोरा आणि तेरेखोल या नद्यांमध्ये 200 पेक्षा जास्त होड्यांचा समावेश आहे. रात्री रेती बेकायदेशीर काढली जाते आणि पहाटेपर्यंत जो रेतीचा साठा असतो तो इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कुठे कशा पद्धतीने रेती व्यवसाय सुरू आहे त्या स्थानिक पंचायती, स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि इतर नागरिक आहेत त्यांना माहीत आहे. सरकार एका बाजूने म्हणतो की बेकायदा व्यवसाय करू नका, कायदेशीर व्यवसाय करून सरकारला महसूल द्या आणि परवाने देण्यासाठी टाळाटाळ करत होतो. या व्यवसायामध्ये, रेती व्यवसायामध्ये किमान आपल्या पेडणे तालुक्याचा विचार केला तर 5,000 पेक्षा जास्त कुटुंब अवलंबून आहेत आणि हजारो होड्या रेती काढत आहेत. रेती काढत असताना त्यामुळे जे मजूर लागतात, जी ट्रान्सपोर्ट व्यवस्था लागते, त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 5,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी मिळते, थोड्या प्रमाणात व्यवसाय मिळतो. रेती व्यवसाय करण्यासाठी परवाने द्यावेत या पद्धतीने गेली कित्येक वर्षे व्यावसायिक मागणी करत आहेत आणि परवाने दिले जात नसल्यामुळे काही व्यावसायिक, काही रेती गुंतलेले जे उद्योजक आहेत ते पूर्णपणे बेकायदेशीरपणे रेती उपसा करत आहेत. अमर्याद रेती काढून निसर्गाचा ऱ्हास करण्याबरोबरच परिसरातील शेती बागायतींना धोका पोचून हा रेती व्यवसाय सुरू आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा कुणीच अंमलबजावणी व्यवस्थित करत नसल्याचे चित्र दिसून आहे. आज पहाटे आपले तालुक्याचे मामलतदार आणि भरारी पथकाचे प्रमुख अनन मळीक यांच्या नेतृत्वाखाली आणि तेरेखोल कोस्टल पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली या पोरसकडे भागात 2 होड्या जप्त आणि वरच्या बाजूला जी रेती साठवून ठेवलेली आहे ती रेतीही जप्त केलेली आहे. ही रेती जप्त केल्यानंतर जाते कुठे हाही एक मोठा प्रश्न आहे. काही अधिकारी सांगतात रेती परत आम्ही नदीत सोडली जातो, परंतु नदीत रेती सोडताना एखादा फोटो किंवा एखादं चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा खाण विभागाकडे असते की नाही
याचाही आता संशय येऊ लागला आहे. रेती व्यवसाय हा बांधकाम क्षेत्राशी निगडीत असला तरी पर्यायी योजना अनेक आहेत, पर्याय अनेक आहेत, ते उपलब्ध आहेत. परंतु रेती काढत असताना जी मर्यादा घालून दिलेली असते, नियम घालून दिलेले असते, अटी घालून दिलेल्या असतात, त्या अटीचं पालन होतं की नाही याचीही जबाबदारी तेवढीच रेती व्यावसायिकांची आहे. रेती व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतात, अनेकांना व्यवसाय मिळतात, ही जरी जमेची बाजू असली तरी दुसरी बाजू आहे ती भयानक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो मोठ्या प्रमाणात रेती उपसा करत असल्यामुळे. नदीचे पात्र रुंदावते, अनेक बागायती आणि बागायतीतील जी झाडे आहेत, नारळांची झाडे, ती जलसमाधी घेताना आपल्या डोळ्यासमोर हे चित्र दिसत आहे. यावर कुठंतरी अंकुश ठेवावा, मर्यादित रेती काढावी. रेती व्यवसायाला कुणाचा विरोध नसला तरी जे न्यायालयाने आणि जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत, अटी घालून दिलेल्या, त्या अटीनुसार ज्या पद्धतीने रेती व्यवसाय करायचा असतो तो रेती व्यवसाय करावा, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.